माझ्या सर्व शिवसैनिकाला मला एकच सांगायचंय की आपण शिवसैनिक आहोत. जे कोणी तुम्हाला सांगतोय आपल्याला गद्दार म्हणत असेल त्याच्या कानाखाली आवाज काढण्याचं काम माझ्या शिवसैनिकानं करावं. आम्ही भिनारे शिवसैनिक नव्हे, आमच्या हातामध्ये बांगड्या नव्हे, आम्ही बाळासाहेबांचे शिवसैनिक, कडवर शिवसैनिक आहोत. आम्हाला जर कुणी आरे म्हणलं तर त्याला कारे नाही, त्याच्या कानाखाली झाड काढल्याशिवाय राहणार नाही, असे आम्ही बाळासाहेबांचे कडवट शिवसैनिक आहोत. त्यांना ठेवा. आणि तो वरून याच शिवसैनिकांना धमकी देतो की कानाखाली आवाज काढेल मला गद्दार म्हणणार. पण इथून बसलेल्या प्रत्येक शिवसैनिकाला आणि छावा संघटनेच्या माझ्या कार्यकर्त्याला मी आवाहन करतो, या पुढे जर पुण्या माझ्या शिवसैनिकाला कानाखाली आवाज काढण्याची जर भाषा केली आणि जर काढला तर त्याच्या ढुंगणाखाली जा. ही ताकद या शिवसेनेमध्ये आहे. एका मटक्यावाल्याला जमिनीवरून चंद्रावर नेऊन बसवण्याची किमया या शिवसेनेमध्ये या शिवसैनिकामध्ये आहे. आता या हरामखोर गद्दाराला पद्मा संतोष बांगरला त्या कळमुरीमधून निवडून येऊ दाखव म्हणा. ती एक माटी ठोकायचं, आम्ही दोन दोन माटी ठोकतो. चल घे तुला कुठं पण ये, तू कुठं पण ये, हिंगोलीच्या गांधी चौकात ये, कळमुरीमध्ये ये, किती येण्याची तेवढे घेऊन या शिवसैनिकाच्या केसाला जर धक्का लागला बरं नाही ना. या शिवसैनिकाच्या केसाला जरी धक्का लागला तर विनायक भिसेच्या जीवाला धक्का राहील. एकनाथ शिंदे हे धृतराष्ट्र झाले सत्तेसाठी. ज्या धृतराष्ट्राने आंधळा होत आलो पण हे डोळे असलेला धृतराष्ट्र झालेलं आहे आणि सत्तेसाठी यानं पक्षाशी गद्दारी केली, या मतदाराशी गद्दारी केली, या संपूर्ण महाराष्ट्रासोबत गद्दारी केली आणि त्याचाच वारसा म्हणजे हे संतोष बांगर दुर्योधन.